नमस्कार. भौगोलिक दृष्ट्या भारतातील सर्वाधिक विस्तारलेले क्षेत्र म्हणजे शेती. शेतकऱ्यांसाठी शेती हेच विश्व. शेती हा व्यवसाय प्रामुख्याने हवामानावर अवलंबून असतो. या हवामानातील बदलांचे परिणाम हे शेतीतून मिळणारा परतावा निर्धारित करत असतात. सोबतच शेतकऱ्यांना अनेक अनुभव देत असतात जे भविष्यात नक्कीच लाभदायी ठरू शकतील. या अनुभवांना योग्य नियोजनाची साथ मिळावी यासाठी अमिकस कडून हा छोटासा प्रयत्न. आज 31 डिसेंबर 2017 रोजी सन 2018 चा हवामान अंदाज प्रसारित करत आहोत. हा अंदाज काही शास्त्रीय आधारांवर अवलंबून तयार केला आहे. यामधील स्थळ, काळ आणि प्रमाणात बदल होऊ शकतात. हा अंदाज फक्त संदर्भासाठीच घ्यावा. डिसेंबर 2017 मध्ये विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान हे सरासरीपेक्षा 0.8 अंश सेल्सिअसने कमी झाले. परिणामी येत्या वर्षातील फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत मध्यम तीव्रतेच्या लानिनाचा प्रभाव अनुभवयास मिळू शकतो. लानिनामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपिन्स या देशांलगत असणाऱ्या समुद्रात कमी अधिक तीव्रतेचे वादळ तयार होत राहतील, पण भारतापर्यंत त्यातील खूप कमी वादळ पोहोचतील. महाराष्ट्रावर या वादळांचा मोठा परिणाम होईल असे वाटत नाही, मात्र हवामान अधूनमधून ढगाळ होतच राहील. सन 2017 मध्ये उशिरा झालेला परतीचा पाऊस आणि त्यानंतरचे ओखी वादळ यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. भात, सोयाबीन, द्राक्ष, आंबा आणि काजू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचेही पीक धोक्यात आले. पण येणारे सन 2018 चे हवामान हे शेतकरी वर्गाच्या नियोजनासाठी नक्कीच लाभदायी ठरेल अशी अपेक्षा आहे. विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान व प्रवाह आणि त्यातील होणारे बदल पाहता महाराष्ट्रात सन 2018 मध्ये सरासरी इतका पाऊस होऊ शकतो, पण बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस होऊ शकतो. महाराष्ट्रात सरासरीच्या 99 ते 102% पावसाची शक्यता आहे. विदर्भाचा पूर्व भाग आणि खानदेशात 104 ते 106%, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 96 ते 98%, तर पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रासह कोकण विभागात 100 ते 102% पावसाची शक्यता आहे. जानेवारी 2018 सुरुवातीस आणि तिसऱ्या आठवड्यात थंडीचा जोम अधिक असेल. दुसऱ्या आठवड्यात मात्र हवामान अंशतः ढगाळ राहू शकते, पण या काळात मराठवाडा आणि विदर्भाच्या पूर्व भागात हवामान 1-2 दिवस जास्त काळ ढगाळ राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा हवामान अंशतः ढगाळ राहू शकते. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात थंडी अधिक जाणवेल. मार्चच्या मध्यापर्यंत समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा 0.3 अंश सेल्सिअसने कमी राहू शकते. ऑक्टोबर पर्यंत समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान हे सरासरीच राहील. मार्च महिन्याच्या मध्यावर हवामान खराब होऊन प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यामध्ये वळीव पाऊस होऊ शकतो, तर या महिन्याच्या अखेरीस ढगांची गर्दी अचानक वाढू शकते. एप्रिल महिन्यात मात्र हवामान वेगाने बदलून कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात होईल, तर एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात तापमान उच्चांकी स्तरावर पोहोचेल. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तापमान 46 ते 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते. मध्य महाराष्ट्रात 44 अंश सेल्सिअस, तर दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दुपारनंतर अचानक ढगांची गर्दी वाढून एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात वळीव पावसासाठी अनुकूल वातावरण राहील. मे महिन्याच्या सुरुवातीस तापमान अधिक राहील, पण तिसऱ्या आठवड्यापासून कमाल तापमानात घट होऊ लागेल. मेच्या दुसऱ्या व शेवटच्या आठवड्यात राज्यातील बहुतांश ठिकाणी वळीव पाऊस होऊ शकतो, तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात मेच्या अखेरीस पूर्व मौसमी पाऊस जोम धरू लागेल. मे महिन्यातील 13-14 तारखेदरम्यान अंदमानमध्ये मोसमी वारे पोहोचतील, तर हे मोसमी वारे मेच्या 30-31 तारखेदरम्यान केरळच्या किनारपट्टीवर पोहोचतील असे वाटते. जून महिन्याच्या सुरुवातीस पश्चिम महाराष्ट्रात चांगला पूर्व मोसमी पाऊस होऊ शकतो. 7 ते 8 जून दरम्यान दक्षिण कोकण विभागात मोसमी वाऱ्यांचे आगमन होईल, तर 12 जून पर्यंत राज्यात सर्वदूर मोसमी वारे पोहोचतील असे वाटते. जूनच्या मध्यानंतर कोकण, मध्य व पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यातील कर्नाटकच्या सीमेलगतच्या भागात चांगला पाऊस होऊ शकतो. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात कोकण विभागात पावसाचा जोम चांगला राहू शकतो,
विदर्भात मात्र जून महिन्यात पावसाची तीव्रता कमी राहील, पण चौथ्या आठवड्यापासून पावसाचा जोम काही प्रमाणात वाढेल. जुलै महिन्याच्या सुरुवातीस कोकण भाग वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर कमी असेल, पण जुलैच्या मध्यावर चांगल्या पावसाची शक्यता आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोम कमी राहील. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाची शक्यता आहे. या काळात पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भात चांगला पाऊस होऊ शकतो, पण मराठवाड्यात मात्र पाऊस कमी प्रमाणात होऊ शकतो. ऑगस्टच्या मध्यानंतर पावसाचा जोम हलकासा कमी राहील. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील लघु व मध्यम धरणे भरतील, तर ऑगस्टच्या अखेरपर्यंत विदर्भातील मध्यम धरणे भरतील. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून मध्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे, पण अखेरीस मात्र पावसाचा जोम कमी राहील. ऑक्टोबरच्या पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यात खान्देश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वळीव पाऊस होऊ शकतो. ऑक्टोबरच्या मध्यानंतर थंडी जोम धरू लागेल. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही हवामान काही अंशी खराब होऊ शकते. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हवामान अंशतः ढगाळ राहू शकते, पण हे हवामान स्वच्छ होऊ लागताच थंडीचा जोम वाढू लागेल. डिसेंबरच्या पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यात थंडीची तीव्रता अधिक राहू शकते. सन 2018 हे हवामान शेती विभागासाठी चांगले राहील असे वाटते. आगामी वर्षाचे हवामान, कृषी उत्पादनाची उपलब्धता व साठा आणि केंद्र शासनाचे धोरण पाहता कृषी उत्पादनाची तेजी, मंदी व संभाव्य पेरा क्षेत्र आपण पुढील सत्रामध्ये जाणून घेऊयात. धन्यवाद.